नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परवा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाहीत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी टाळायच्या आहेत तरच तुम्ही कोणतीही सेवा आणि उपाय केले तर त्याचे तुम्हाला फळ मिळेल ह्या चुका जर केल्या तर त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर यासंबंधीचीच माहिती देणार आहे व्हिडिओच्या शेवटी मी कोणत्या गोष्टी ह्या गुरुपुष्यामृत योगावरती करायच्या नाहीत हे नक्की सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ मानला आहे हा दिवस जरी शुभ असला तरी या दिवशी विवाह मात्र करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र हे विवाहासाठी वर्ज्य मानले आहे गुरुपुष्यामृत योग हा फार क्वचितच बनतो गुरुवारी शुभ कार्य धार्मिक कार्य करणे हे शुभ असते आणि पुष्य नक्षत्र हे जर गुरुवारी आले तर तो दिवस अतिशय चांगला असतो पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्यासाठी शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास शुभ आणि अद्भुत असा फलदायी योग बनतो पुष्य नक्षत्र म्हणजे काय तर पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती ऊर्जा देणारा आणि पुष्याचे आधीचे नाव तिष्य आहे आणि त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुखसंपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ह्या नक्षत्राला गायीच्या ताज्या दुधाची उपमा दिलेली आहे एवढं हे नक्षत्र शुभ आहे चला तर मग मी सांगते की या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत तर हे सुद्धा मी सांगणार आहे गुरुपुष्यामृत योग पुष्यामृत योग आणि पुष्यामृत योग हे जे तीन योग आहेत ते अतिशय शुभ मानले जातात आणि परवा सत्तावीस एप्रिलला गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग हा सुरू होतोय आणि शुक्रवारी अठ्ठावीस एप्रिलला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा गुरुपुष्यामृत योग आहे तरी ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे तसेच तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला कुंकुमार्चनसुद्धा सुद्धा करू शकता कुंकुवाचा अभिषेक करू शकता माता लक्ष्मीसमोर तुमच्या देवघरात तुपाचा दिवा लावणे हे सुद्धा अत्यंत या दिवशी शुभ असते या दिवशी सोने खरेदी करावे परंतु एक काळजी घ्यायची आहे की स्त्रियांनी सोन्याचे दागिने घालू नयेत म्हणजे जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर ते गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घालू नयेत असे म्हटले जाते पुष्य नक्षत्र पुनर्वसन नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र या तीन नक्षत्रांमध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी सोन्याचे दागिने व नवीन कपडे घालू नयेत असे म्हटले आहे पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ नक्षत्र आहे आणि सोने हे शुद्ध पवित्र आणि अक्षय आहे म्हणूनच जर शक्य असेल तर सोन्याची खरेदीही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नक्की करावी तसेच आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसं की व्यवसायाची सुरुवात किंवा बंद पडलेले एखादे काम पुन्हा सुरू करणे या गोष्टी जर केल्या तर हमखासच आपल्याला सफलता मिळते तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी सुद्धा हा अतिशय विशेष असा योग आहे तसेच आपल्या कुलदैवताची मनोभावे पूजा केल्याने सुद्धा त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात हा जो दिवस आहे तो पूजा मंत्र तंत्र साधना संकल्प यासाठी अतिशय उत्तम आहे याच योगाच्या वेळी काही तांत्रिक साधना करून दुर्भाग्याला सौभाग्यशाली सुद्धा बनवतात चला तर मग आता आपण हे पाहूया की या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी ह्या चुकूनही करायच्या नाहीत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीही झाले तरी या दिवशी कोणालाही पैसे देऊ नयेत एखाद्याने कितीही पैसे मागितले तरीसुद्धा पुष्य नक्षत्रावर कधीही कोणाला पैसे हे द्यायचे नाहीत पैसे देणे हे टाळायचे आहे कारण पुष्य नक्षत्र हे गुरुवारी आल्यावरच गुरु पुष्यामृत योग होतो आणि गुरुवारीसुद्धा पैसे कोणालाही द्यायचे नसतात त्यामुळे कधीही कोणाला पैसे या दिवशी देऊ नका तसेच गुरुकृपा व्हावी म्हणून या दिवशी आपण जी सेवा करतो तर ती सेवा केल्यावर कधीही चुकूनही मांसाहार करू नका तरच ती गुरुकृपा आपल्याला लाभेल अन्यथा गुरुकृपा होणार नाही त्यामुळे मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे या दिवशी कोणावरही रागवायचं नाही तसेच घरातील स्त्रीचा अनादर करू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी केस धुवू नये तस गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घराची जास्त साफसफाई करू नये तसेच फरशी पुसू नये यामुळे गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर होतो त्यामुळे या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत तसेच घरामध्ये कलह वाद भांडणे हे टाळायचे आहे कोणालाही अपशब्द बोलू नका शिवीगाळ करू नका तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी टाळायच्या आहेत म्हणजे तुमच्यावरती माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होईल तसेच गुरुकृपा तुमच्यावरती सदैव राहील धन्यवाद